नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत की कपाशीवर येणारा फुलकिडा, ज्याला शेतकरी थ्रिप्स सुद्धा म्हणतात, तर या फुलकिडा किंवा थ्रिप्स याच्या नियंत्रणासाठी आपण कोणती फवारणी किंवा कोणतं कीटकनाशक हे वापरायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या कपाशीवर किंवा अन्य पिकावर येणारा थ्रिप्स किंवा फुलकिडा याचं नियंत्रण हे आपण करू शकतो। कारण थ्रिप्स किंवा फुलकिडा हा सुद्धा आपल्या कपाशीवर किंवा अन्य पिकांवर खूप जास्त प्रमाणामध्ये नुकसाने करत असतो। कारण फुलकिडा जर वाढला तर आपले पानाचा रस किंवा जो पानामध्ये जो अन्नद्रव्य निर्माण होते तर हे रस किंवा हे अन्नद्रव्य हे शोषून घेतो आणि तेथे आपल्या पानांवर आपण चुरडा किंवा मुरडा आलो असं हे म्हणत असते। तर या फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी आपण नेमकं काय करावं, कोणतं कीटकनाशक वापरावं, बाजारपेठेमध्ये जर हजारो कीटकनाशक आहे तर सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून आपण फुलकिड्यासाठी नेमकं कोणतं कीटकनाशक हे वापरायला पाहिजे याची माहिती आता आपण घेऊया। सर्वात प्रथम फुलकिड्याबद्दल आपण थोडीशी एक माहिती घेऊया। तर फुलकिडा हा आपल्या कपाशीवर जवळपास आपली कपाशी 45 ते 40 दिवसाची असताना या फुलकिड्याला सुरुवाती होत असते। तुम्हाला दिवस समजले, 40 ते 45 दिवस आपली कपाशी झाली की तेव्हा फुलकिड्यालाही सुरुवात होते। आता फुलकिडा जर आपल्या कपाशीवर पायचा असेल तर आपण नेमकं त्याला कशा प्रकारे पाहू शकतो, तर एका पानांवर दहा फुलकिडे दिसले की आपण समजायचं की आपल्या याच्यावर फुलकिड्याने आर्थिक पातळी ओलांडली आणि आता आपल्याला फवारणीही करावी लागते। त्याचप्रमाणे फुलकिड्याचं जर सांगायचं झालं तर जो मावा तुडतुडा पांढरी माशी आहे तर यांना सोंड असते परंतु फुलकिड्याला जबडा असतो आणि हा जबड्याने तो फुलकिडा पानांवर चावे घेतो। चावे घेतल्यामुळे पानांच्या मागे बघा, या फुलकिड्याला सोंड नसल्यामुळे किंवा या फुलकिड्याला सोंड नसते, याला जबडा असतो। ह्या जबड्याने पानांना चावे घेतल्यामुळे त्या पानातून रस निघतो आणि तो रस तो फुलकिडा पितो। समजलं? चावे घेतल्यामुळे पानातून रस निघतो कारण त्याला जखम होते आणि तो रस हा फुलकिडा पितो आणि तेथे तो आपली उपजीविकाही करत असते। त्यामुळे पानांना जखमा होते आणि पान असं कडक येते। आपण जर असं हातात धरलं, असं वाकवलं दोन हातात तर हे चुरचूर मोडते। तर तेव्हा समजायचं आपल्या कपाशीवर फुलकिड्याने नियंत्रण किंवा फुलकिड्याचे आर्थिक पातळी ही ओलांडली आहे। त्याचप्रमाणे फुलकिड्याचा जर आपण ओळख म्हटलं तर लंबुरका फिकट पिवळसर रंगाचा हा फुलकिडा असतो। पानांवर चावल्यामुळे जखम होते, त्यामुळे आपले पान हे कडक येते। फवारणी सोबत तुम्ही जे कोणती फवारणी करणार असेल तर त्या फवारणी सोबत सल्फर WDGचा आपण तेथे अवश्य वापर करावा। आता फुलकिड्यासाठी आपण कोणती औषध वापरायला पाहिजे, तर फुलकिड्यासाठी औषध वापरताना आपल्याला फिप्रोनिल वापरायचं। तर फिप्रोनिल कोणतं वापरायचं, सुरुवातीला फुलकिडा असेल तर 5% वालं फिप्रोनिल वापरायचं, जे रिजंट वगैरे आहे असे फिप्रोनिल 5% पद्धतशीर घटक लक्षात ठेवा, मी तुम्हाला दाखवत आहे। फिप्रोनिल 5% वापरायचं, याने कव्हर नाही झाला किंवा कमी झाला अजून अटॅक वापस आला तर 15% वाला वापरायचं। 15% वाला कशात आहे, तर UPL अपाची आहे किंवा स्वाल कंपनीचं ऑक्झेलिस आहे, या दोन मध्ये फिप्रोनिल 15% आहे आणि त्यासोबत फ्लोनिकॅमिड सुद्धा आहे, तर तुम्ही याचा उपयोग करू शकता। याने सुद्धा कव्हर झालं नाही तर तुम्ही याच्या वरचा घटक म्हणजेच फिप्रोनिल 40% वाला पोलीस मध्ये आहे, जे घरडा कंपनीचं आहे। तर ह्या घरडा कंपनीचं पोलीस आपण आपल्या कपाशीवर 15 लिटर पाण्यासाठी प्रति 10 ग्रॅम हे वापरू शकतो। तर फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी अशा प्रकारे ही माहिती होती। त्याचप्रमाणे अजून महत्वाची, ज्या शेतकऱ्यांचं भाजीपाला पीक आहे तर भाजीपाला पिकांवर थ्रिप्स जास्त असतो, तर त्यांनी तेथे जंप वापरायचं ज्याच्यामध्ये फिप्रोनिल 80% आहे।
80% वाला जंप वापरायचं भाजीवाल्यावर, परंतु कपाशीवर तेवढं महाग वापरण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांना वापरायचं असेल ते वापरू शकता, परंतु त्याची गरज आपल्या पिकांवर कापसावर वगैरे नाही, फक्त ते भाजीपाल्यासाठी वगैरे वापरू शकतो. अशा प्रकारे आपल्या कपाशीवर येणारा फुलकिडा म्हणजेच थ्रिप्स याचं नियंत्रण आपण मी सांगितलेले औषधी वापरून हा करू शकतो, परंतु क्रमानुसार वापरा. 5%, 15%, 40%, 80%, चढत्या क्रमाने न्या. तुम्ही जर एका सुईनं हाय पॉवरच मारून दिलं तर तुम्हाला वरचा घटक तिथे सापडणार नाही आणि तुमचा फुलकिडा तिथे कव्हर हा होणार नाही, कारण त्यांचा पॉवर तिथे हा वाढला जातो. तर अशा प्रकारे फुलकिड्याबद्दल थोडीशी ही माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. फुलकिडा नियंत्रण करत असताना तुम्ही यापैकी कोणत्याही औषधींची फवारणीही करू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.